नमस्कार, मी राहुल कुलकर्णी या प्रसन्न सकाळी तुमचं अमरावती शहरापासून स्वागत करतो। काय सुंदर असं दृश्य आहे बघा, ज्या धुक्याच्या दुलईची आपल्याला सगळ्यांना आठवण होते। हल्ली वातावरण एवढं बदललंय की धुकंच कुठे दिसत नाही, पण आता बघा कसं छान असं धुकं पडलेलं आहे। या ज्या गाड्या येत आहेत, या गाड्यांना सुद्धा आपले सगळे दिवे येतो की काय बाबा अंगावरती, कारण त्याला दिसणार नाही, विजिबिलिटी प्रचंड कमी आहे। आणि हे आले वॉकिंग करत असलेले दुरुस्त दिसत आहेत आपल्याला, सगळीकडे धुकंच धुकं आहे। इतकं छान धुकं खूप दिवसानंतर बघितलं, जिकडे बघाल तिकडे धुक्याची एक प्रकारची दुलई आहे। आणि त्या दुलईचं हे विहंगम दृश्य सकाळी 6:30 वाजता पाहणं, ही खरं तर हिवाळ्याची एक चांगली सुरुवात असते। हिवाळा जशी या धुक्याची दुलई ही काही पिकांना चांगली असते, सगळ्या पिकांना गव्हावरती हरभरा येतो म्हणतात, पण हे धुकं काही प्रमाणामध्ये रोगराई पण आणते असंही म्हणतात। थंडी आणि धुकं हे जे समीकरण आहे, हे समीकरण गेली अनेक दिवस झालं गायबच झालेलं आहे। म्हणजे मराठवाड्यात तरी ती किमान दिसली नाही, पण आज ह्या अमरावती शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती असं मस्त धुकं पडलेलं आहे। थंडी म्हणावी तशी नाही आहे, परंतु धुकं आहे। मी एवढ्या पहाटे थंडीमध्ये टी शर्टवरती उभा आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की अजून म्हणावी अशी थंडी नाही आहे। पण मजा आ गया, खूप दिवसानंतर असं धुकं बघितलं। बाहेर पडा, हिवाळा छान असतो, व्यायाम करायला हवा, सूर्यनमस्कार करायला हवा, मी करतो रोज, आणि मस्त फिरायला हवं ह्या वातावरणामध्ये। हिवाळ्यामध्ये आरोग्य सांभाळा, म्हणजे हिवाळा आला की व्यायाम करणं, गरम गरम भाकरी आणि वरण खाणं वगैरे अशा गोष्टी असतात आपल्या लहानपणीच्या सगळ्या, एन्जॉय करा। कॅमेरामन काकाच्या कपडेसह मी राहुल कुलकर्णी, हे देखील माझा अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।